तर यानंतरची बातमी ते भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्निकांडासंदर्भातली. भंडारा दुर्घटनेप्रकरणी ऊर्जा मंत्र्यांनी आता एक मोठा खुलासा केलेला आहे. दुर्घटनेशी विद्युत विभागाचा काहीही संबंध नाही असा खुलासा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेला आहे. तर चौकशीतील अहवालातून सर्व सत्य बाहेर येईल असंही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. 2-3 दिवसात या घटनेची चौकशी अहवाल येणार आहे. या चौकशी अहवालातून सत्य बाहेर येईल असं राऊत यांनी म्हटलंय. घटनास्थळाची पाहणी केली असता यात विद्युत विभागाचा काहीही संबंध दिसून आलेला नाही असं ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचा यात काही संबंध असू शकतो हे मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशी समितीतून समोर आल्याच असल्याचं राऊत यांनी सांगितलंय. हा शोध घ्यायला आलो की कदाचित माझ्या खात्याचा काही संबंध याच्याशी येतो का. आणि दुसरी गोष्ट की ती घटना अत्यंत विदारक आणि दुर्दैवी अशी घटना होती. मी वरती जाऊन बघितल्यानंतर अनेक अँगल्स त्या घटनेमध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी चौकशी समिती लावली त्या चौकशी समिती मधून पुढे येईलच. परंतु ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी समजून घेतल्या मी. तर माझ्या विभागाचा कुठेही काही संबंध नव्हता.